सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील आणि संपूर्ण तालुक्यातील सन्माननीय आदरणीय सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय राणे मॅडम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी ज्यांचं पुढील एक तास लेक्चर होणार आहे त्या आदरणीय विजया झावरे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकणेवाडी या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला पुढील एक तास मार्गदर्शन करणार आहे. गणित या विषयावरती त्यांचा जो घटक आहे सममूल्य अपूर्णांक, घटक अपूर्णांक आणि उपघटक सममूल्य अपूर्णांक या घटकावरती त्या ठिकाणी आपल्याला पुढील एक तास छान असं मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि मॅडमना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार सर्व हुशार शैक्षणिक विद्यार्थी यांचे सर्वप्रथम मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत या ऑनलाईन क्लासला मी मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 5वी विषय गणित अपूर्णांक या घटकावर आधारित सममूल्य अपूर्णांक हा घटक आज आपण शिकणार आहोत. सममूल्य अपूर्णांक हा घटक शिकण्यापूर्वी आपण थोडस मागे जाऊन अपूर्णांक या घटकाची थोडीशी उजळणी करूया. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक शिकण्यापूर्वी एक महत्वाचा घटक, आपण जेव्हा महाविद्यालयात मित्रांना पहिलीला प्रवेश घेतो तेव्हा शाळेत आल्यानंतर सर्वप्रथम आपण 1, 2, 3 याप्रमाणे अंक शिकतो. त्या अंकांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. यानंतर 9 पर्यंत अंक शिकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 0 हा अंक एक नव्याने ऍड होतो, शून्याची संकल्पना शिकतो आणि त्या संख्येमध्ये 0 ऍड होतो आणि मग त्या ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. काय म्हणतो? पूर्ण संख्या. सुरुवातीच्या आधी या ज्या होत्या त्या नैसर्गिक संख्या, आपण नैसर्गिक संख्या शून्य ऍड झाल्यानंतर तयार होणाऱ्या पूर्ण संख्या. यानंतर जसं जसं आपण अंक होतो 4वीमध्ये येतो आणि मग त्यानंतर आपण ऋण संख्या शिकतो. ऋण संख्या याच्यामध्ये ऍड होतात -1, -2, -3 याप्रमाणे आणि ह्या ज्या संख्या तयार होतात त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. पूर्णांक संख्या इथपर्यंत ज्या संख्या आहेत या आपण दाखवू शकतो. वस्तू 1 असेल, 2 असेल, 3 असेल या आपल्याला दाखवता येतात. पण याच्याही पुढे अपूर्णांकाची गरज का पडली तर ते आधी आपण सर्वप्रथम पाहू. समजा माझ्याकडे 2 पेरू आहेत आणि मला ते 2 जणांना सारखे वाटायचे तर मी काय करणार? 1-1 पेरू दोघांना देणार, म्हणजे प्रत्येकाला 1-1 पेरू मिळणार. या ठिकाणी मी सारखे वाटणे करू शकतो. पण समजा माझ्याकडे 1 पेरू आहे आणि तो मला 2 जणांना सारखा वाटायचा तर अशा वेळी मला काय करावं लागेल? तो पेरू आधी अर्धा कापावा लागेल. समजा हा पेरू आहे त्याचे मला 2 भाग करावे लागतील आणि त्यातला अर्धा अर्धा भाग मी प्रत्येकाला देणार. मग हा जो अर्धा भाग मी प्रत्येकाला देणार आहे तर याचं लेखन मी कसं करणार? तर ते लेखन करण्यासाठी म्हणजे या पेरूचे मी 2 भाग केले, त्या 2 भागापैकी 1 भाग मी प्रत्येकाला देतात. म्हणजे या प्रकारे आपल्याला अपूर्णांक संख्यांची गरज पडते. ज्यावेळी अर्धा भाग दिलेला असतो, पाव भाग दिलेला असतो तो दाखवण्यासाठी आपल्याला अपूर्णांकाची गरज पडते. आणि मग याच्याच पुढे जाऊन म्हणजे नैसर्गिक संख्या, अपूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अपूर्णांक संख्या पण शिकतो. अपूर्णांक. Thank you.
विद्यार्थी मित्रांनो, की जर आपण तुम्ही जर डोळा पुढे ठेवली तर देखील तुमच्या वहीमध्ये तुम्हाला ही कायम स्वरूपी उपयोगी पडणार आहे. संख्या कशा कशा आपल्याला संख्येची गरज पडत गेली, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर अपूर्णांक संख्या, आणि यापुढे जाऊन तुम्ही जेव्हा आठवी नवीला जाणार तेव्हा तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे सुद्धा संख्येचे प्रकार तुम्ही शिकणार आहात. तर सध्या आपण अपूर्णांक हा घटक शिकतो. तर आपण म्हटलं तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते लिंग बघू. आपण अपूर्णांक शिकतो. सर्व अपूर्णांकाचे किती प्रकार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. अपूर्णांकाचे एकूण सात प्रकार आहेत. त्यातले पहिला म्हणजे तुम्ही शिकले छेदाधिक अपूर्णांक. कोणता प्रकार शिकलो आपण पहिला? छेदाधिक. त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ आहे का? याचा छेद अधिक असतो. समजा मी जर अंश दोन घेतला तर छेद अंशापेक्षा मोठा पाहिजे. छेदाधिक छेद मोठा. दोन अंश छेद पाच. त्यानंतर अंशाधिक. या ठिकाणी आपल्या नावावरूनच लक्षात येतं की अंश अधिक असतो. काही गोष्टी आपण नावावरून लक्षात ठेवायचे असतात. प्रत्येक गोष्टीचा आपण व्याख्या पाठ करू शकत नाही. जर आपण नावावरून या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या संकल्पना लक्षात ठेवल्या तर आपल्याला कायम स्वरूपी लक्षात राहते. अंशाधिक म्हणजे या ठिकाणी काय अधिक पाहिजे? तर अंश अधिक पाहिजे म्हणजे मोठा पाहिजे. अंश आपण या ठिकाणी सहा घेतला तर छेदापेक्षा छोटा घालणार आहे. त्या ठिकाणी आपण पाच तयार झालेला पूर्णांक आहे सहा अंश छेद पाच. त्यानंतर अपूर्णांकाचा तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अपूर्णांक या ठिकाणी पहा याच्या नावातच याचा याचा अर्थ आहे पूर्णांक म्हणजे यात एक संख्या ही पूर्णांक असते. म्हणजे दोन पूर्णांक एक अंश ते चार याप्रमाणे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं लेखन करतो. पुढचा जो अपूर्णांकाचा प्रकार आहे तो एकक अपूर्णांक. एकक अपूर्णांकामध्ये काय असतं हा विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा एकच असतो. छेद काहीही असू द्या अंश हा एकच असतो. एक अंश छेद पाच, एक अंश छेद तीन, एक अंश छेद आठ याप्रमाणे ज्या अपूर्णांकाचा अंश एक असतो त्या अपूर्णांकांना एकक अपूर्णांक असं म्हणतात. त्यानंतर पुढचा अपूर्णांकाचा प्रकार आहे समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक हा नावावरून पाहताय का? समच्छेद म्हणजे ज्याचे छेद समान आहे असे अपूर्णांक. दोन अंश चार याप्रमाणे दुसरा चार छेद असणारा अपूर्णांक आपण अंश आपण कितीही घेऊ शकतो. समजा तीन अंश हे चार याप्रमाणे इतरही अनेक उदाहरण आपल्याला येत आहे. पुढचा प्रकार आहे भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न आहे वेगवेगळे आहेत अशा अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणून एक अंश छेद पाच, एक अंश छेद दोन, एक अंश छेद सात या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येते की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद वेगळा आहे. या ठिकाणी छेद पाच, या ठिकाणी दोन आहे, या ठिकाणी सात आहे. म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा भिन्न आहे. आणि सातवा शेवटचा अपूर्णांकाचा प्रकार जो आपण आज शिकणार आहोत तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक.
समान आहे आपल्याला म्हणजे ज्यांचं मूल्य ज्यांची किंमत समान आहे असे आपल्याला म्हणजे उदाहरण आता मी इथे थोड्या वेळाने तुम्हाला समजून सांगणार आहे एक अंशचे दोन दोन अंशचे चार तीन अंशचे सहा हे झाले सममूल्य तर यातलं आता आपण सममूल्य अपूर्णांक हा घटक आपल्याला मुख्यत्वे शिकायचा आहे तुम्ही म्हणाल मॅडम आज तुम्ही मागचं घेतलं पण हे सगळी समान्य आहे तुम्ही आतापर्यंत अपूर्णांकाचे जे जे घटक शिकले ते सगळे यामध्ये शॉर्ट मध्ये आलेले आहेत आणि तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात तर क्लासला बसताना नुसतं बसण्यापेक्षा वही आणि पेन तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे ते महत्वाचे मुद्दे जे आहेत ते लिहून घेताना लिहून दिसताचे हे सर्वांनी अपूर्णांक शिकताना पहा अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपण कुठलाही अपूर्णांक लिहितो मी समजा पाच अंश छेद दोन हा अपूर्णांक लिहिला वरच्या अंकाला आपण अंश असं म्हणतो खालच्या अंकाला आडव्या रेषेच्या खालच्या अंकाला आपण छेद म्हणतो पण काही संख्या किंवा काही अपूर्णांक असे असतात तर आपण फक्त आता मी इथे समजा चार म्हणजे मग ह्या अपूर्णांकात अंश कुठे आणि छेद कुठे तर अशा वेळी ज्या संख्येला छेद दिलेला नसतो त्या प्रत्येक संख्येचा छेद हा एकच असतो ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची पुढे जाऊन जेव्हा अपूर्णांकावर तुम्ही क्रिया करणार आहात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यावेळी ही संकल्पना समजण्यासाठी खूप महत्वाची आहे महत्वाचा मुद्दा आहे अगोदर लिहून घ्या ज्या संख्येला छेद दिलेला नसतो त्या संख्येचा छेद हा नेहमी एकच असतो तर सममूल्य अपूर्णांक सर्वप्रथम आपण काय करू एक उदाहरणाने सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते पहा राम सीता आणि सीमा तिथे जर भावन द्यायचे आपण संख्यांमधून शिकण्यापेक्षा जर चित्रातून शिकलो किंवा एखाद्या गोष्टी रूपातून शिकलो तर ती आपल्या पटकन लक्षात येईल म्हणून आपण आता उदाहरणातून दाखवतोय राम सीता आणि सीमा हे तिघे जण भावंड आहेत आईने चपाती दिली आणि प्रत्येकाला एक एक चपाती दिली काय केले का प्रत्येकाला आईने एक एक चपाती दिली पण रामने त्या चपातीचे केले दोन भाग सीताने चपातीचे केले चार भाग आणि सीमाने त्या चपातीचे केले सहा भाग लक्षात आले रामने किती भाग केले दोन सीताने किती केले चार आणि सीमाने किती भाग केले सहा यापैकी रामने दोन भाग केले या भागांपैकी एक भाग चपाती खाल्ली सीताने जे चार भाग केले होते त्यापैकी तिने ते दोन भाग खाल्ले किती भाग खाल्ले दोन भाग खाल्ले आणि सीमाने सहा भाग केले होते त्यापैकी ते तीन भाग खाल्ले बघा प्रत्येकाने भाग वेगवेगळा खाल्लाय रामने एकच भाग खाल्लाय सीताने दोन भाग खाल्ले सीमाने तीन भाग खाल्ले पण आपण जर चित्रात पाहिलं तर प्रत्येकाने किती चपाती खाल्ली तर अर्धीच चपाती खाल्ली प्रत्येकाने खाल्लेली चपाती अर्धीच एका चित्रात लक्ष देते या ठिकाणी अर्धी चपाती या ठिकाणी सुद्धा अर्धी चपाती आणि या ठिकाणी सुद्धा अर्धी झालेली आहे आपण यांचं अपूर्णांकामध्ये लेखन करून पाहू रामने किती भाग केले होते दोन किती भाग खाल्ला
एक सीताने किती भात केले होते चार त्यापैकी किती भात खाल्ले दोन सीमाने किती भात केले होते सहा त्यापैकी खाल्ले किती तीन बघा आपण जर अपूर्णांकाकडे पाहिलं तर प्रत्येक अपूर्णांक वेगळा दिसतोय अंश वेगळा छेद वेगळा या ठिकाणी अंश एक आहे तिथे दोन आहे या ठिकाणी तीन आहे छेद सुद्धा भिन्न भिन्न दिसतात म्हणजे अंश आणि छेद भिन्न दिसत असले तरी या अपूर्णांकांची किंमत मात्र सारखीच आहे कशी अजून एक पाहू आपण जर या अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं या ठिकाणी बे एक बे बे दुने चार त्याची किंमत होईल एक अंश छेद दोन म्हणजे याच्या इतके झाली त्यानंतर कर्ण अपूर्णांक आहे याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तीन एक तीन दुने सहा म्हणजे या अपूर्णांकाची किंमत सुद्धा एक अंश छेद दोन अशीच येते म्हणजे तिन्ही अपूर्णांकांची किंमत सारखीच येते अशा समान मूल्य असणाऱ्या अपूर्णांकांना समान मूल्य असणार अपूर्णांकांना महत्वाच्या गोष्टी असतील त्यांनी घेऊन घेत त्याला लक्षात आले सममूल्य अपूर्णांक जे अपूर्णांक ज्या अपूर्णांकांचे अंश आणि छेद दिसत असले तरी त्यांचे मूल्य म्हणजे किंमत समान असते अशा अपूर्णांकांना आपण काय म्हणतो सममूल्य अपूर्णांक हे झालं एक उदाहरण अशा सममूल्य अपूर्णांकांचं आपण दुसरे एक उदाहरण कॅडबरी आवडते की नाही सर्वांना पण आता कॅडबरीचं उदाहरण पाहू आणि दोघे जण मित्र आहेत विनयकडे एक कॅडबरी आहे अथर्वकडे सुद्धा एक कॅडबरी आहे विनयने कॅडबरीचे केले दोन भाग अथर्वने कॅडबरीचे केले तीन भाग विनयने कॅडबरीचे दोन भाग केले अथर्वने कॅडबरीचे तीन भाग केले कॅडबरी समान आकाराची आहे फक्त भाग करताना भिन्न केलेले आहे विनयने दोन भागापैकी एक भाग खाल्ला अथर्वने तीन भागांपैकी दोन भाग खाल्ले अपूर्णांकामध्ये आपण लेखन करूया विनयने दोन भागांपैकी एक भाग खाल्ला अथर्वने तीन भागांपैकी दोन भाग खाल्ले या ठिकाणी आपण चार भाग करतोय चार भाग केले अथर्वने विनयने चार भागांपैकी दोन भाग खाल्ले म्हणजे दोघांनी खाल्लेला भाग समान होतो पूर्ण भागापैकी एक भाग खाल्लाय अर्धा भाग खाल्ला या ठिकाणी सुद्धा चार भाग केले चार भागांपैकी दोन भाग खाल्ले म्हणजे अर्धा भाग खाल्ला या ठिकाणी पुन्हा अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर बे एक बे बे दुने चार म्हणजे एक अंश छे दोन हा दोन्ही ठिकाणी अपूर्णांकाचं मूल्य हे समान झालेलं आहे म्हणून हे दोन्ही काय आहे सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक दाखवताना आपण काय करतो एक अंश छेद दोन बरोबर दोन अंश छेद चार त्या बरोबरच्या चिन्हाचा उपयोग दोन्हीचं मूल्य समान आहे हे दाखवण्यासाठी केला जातो जेव्हा बरोबरचं चिन्ह आलेलं असतं तेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की जेवढी किंमत या अपूर्णांकाची आहे तेवढीच किंमत
ह्या पूर्णांकाची देखील असते. समजले आपल्याला म्हणजे काय हे समजले सर्वांना. आता आपण एक उदाहरण घेऊया. निरीक्षण करा पूर्णांकाची. दोन अंश छेद पाच आणि सहा अंश छेद पंधरा या दोन अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येते पहा बरं. या ठिकाणी दोन होते, या ठिकाणी अंश सहा झाला, म्हणजे काय झालं तर दोन जी तिप्पट झाली का ते त्रिक सहा म्हणजे दोन ला तीन ने गुणले आणि छेदाच्या ठिकाणी पाच होते, या ठिकाणी पंधरा झाले, म्हणजे काय झालंय पाचची सुद्धा तिप्पट झाली बरोबर की नाही. म्हणजे पाच ला सुद्धा तीन ने गुणले म्हणजे पाच दोन अंश छेद पाच या अपूर्णांकाच्या अंश आणि छेद दोघांनाही तीन ने गुणल्यानंतर जो अपूर्णांक तयार झालाय तो त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे. कसा आहे सममूल्य अपूर्णांक आहे. यावरून पहा आपले गोष्ट लक्षात येईल सममूल्य अपूर्णांक कसे तयार करायचे. पुढचा भाग आपण शिकणार आहोत सममूल्य अपूर्णांक तयार करणे. आपल्याला अपूर्णांक कसा तयार करता येतात, किती भाग केले, त्यापैकी किती खाल्ले, किती वाटले यावरून आपण अपूर्णांक तयार करतो. सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा तर पाहूया. कुठलाही एक अपूर्णांक आपण घेतला दोन अंश छेद पाच हा अपूर्णांक आहे आणि याचा सममूल्य अपूर्णांक मला तयार करायचा. तर एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे सममूल्य अपूर्णांक तयार करत असताना अंशाला आणि छेदाला दोन्ही अंकांना एकाच संख्येने गुणायचं. एकाच संख्येने गुणत असताना ही संख्या शून्य वगळून इतर दुसरी कुठलीही संख्या असावी. शून्याने जर गुणलं तर अपूर्णांक तयार होणार नाही, त्याचं उत्तर शून्य देणार आहे. म्हणून शून्याशिवाय इतर कोणतीही संख्या आपण चार अंक घेतला चार ही संख्या घेतली अंशाला आणि छेदाला जर आपण चार ने गुणलं तर काय अपूर्णांक तयार होतो. दोनला चार ने गुणलं ते चोक आठ, पाचला चार ने गुणलं पाच चोक वीस. तयार झालेला अपूर्णांक आहे आठ अंश छेद वीस. म्हणजे हा या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे. मग फक्त चार ने सममूल्य अपूर्णांक तयार होतो का नाही. एक पासून कुठलीही संख्या घेऊन सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो. मग असा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की एका अपूर्णांकाचे जास्तीत जास्त किती सममूल्य अपूर्णांक तयार करता येईल. त्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि नंतर टाईप करून पाठवा. म्हणजे सममूल्य अपूर्णांक तयार करतानाची एक महत्वाची टीप आपण लिहून घेऊया. सतत अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला शून्य कर म्हणजे शून्य सोडून शून्य कोणत्याही संख्येने गुणले असता सममूल्य सांगतो. तयार होतो. हा ही टीप तुमच्या लक्षात आली का
अंश आणि छेदाला शून्याशिवाय इतर कोणत्याही संख्येने गुणल. अंश आणि छेद दोघांनाही एकाच संख्येने गुणायचे. जर मी अंशाला 4 ने गुणलं आणि छेदाला 3 ने गुणलं तर मिळणारा पूर्णांक समगुण्य असेल का? नाही. समगुण्य पूर्णांक तयार होण्यासाठी दोन्ही दोघांनाही अंश आणि छेद दोघांनाही एकाच संख्येने गुणणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण आपण पाहू. सहा अंश छेद 15 हा अपूर्णांक आहे. याचा आपल्याला समतुल्य अपूर्णांक तयार करायचा आहे. आपण जर शिकलो की समतुल्य अपूर्णांक तयार करताना त्याला कुठलेही संख्येने गुणलं समतुल्य अपूर्णांक तयार होतो. प्रत्येक वेळी गुणगत सममूल्य अपूर्णांक तयार होतो असं काही नाही. अंश आणि छेद दोघांनाही एकाच संख्येने भागल्यानंतर सुद्धा सममूल्य अपूर्णांक तयार होतो. या ठिकाणी आपण असा कोणता अंक आहे की त्याने भागल्या दोन्ही संख्यांना भागवू शकतो? दोन ने जाते का? नाही. कारण 15 विषम संख्या आहे. या ठिकाणी आपल्याला कसोट्यांचा सुद्धा उपयोग होतो. आपण ज्या विभाजनेच्या कसोट्या शिकलेलो आहोत की त्या कसोट्यांचा सुद्धा त्या ठिकाणी संक्षिप्त रूप देताना आपल्याला उपयोग होत असतो. तर सहा अंश संख्याला दोन ने काही भागतात? नाही. तीन ने भागतात ते पाहू आपण. सहा पाच ने सहा म्हणजे सहा ने तीन ने भागतात. तीन ने सहा तीन पाचशे 15 म्हणजे 5 अंश 2 हा जो सममूल्य अपूर्णांक हा जो अपूर्णांक तयार झाला तो याचा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे दुसरी एक आपल्याला काय महत्वाची ती मिळते की अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला शून्येतर संख्येने गुणले असतात. तसंच शून्येतर संख्येने अंश तयार एकाच संख्येने गुणून किंवा बघून आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करतात. तर या सममूल्य अपूर्णांक या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण आता पाहूया. थोडासा प्रश्नांचा सराव करूया. स्कॉलरशिप म्हटलं की सराव हा खूप महत्वाचा. परीक्षेमध्ये बरेचदा असं होतं आपण पेपर घेऊन येतो पेपर मध्ये आपल्याला एखादं गणित चुकलेलं असतं आपल्याला ते येत असतं घरी आल्यावर आपल्याला ते येतं पेपर मध्ये मात्र चुकलेलं असतं. असं का होतं? तर आपला सराव कमी पडलेला असतो. एक प्रत्येकाला असतं फक्त ते कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं आणि कमीत कमी वेळेत अचूक उत्तर कसं आणायचं हे आपल्या सरावावर अवलंबून असतं. पहिलं उदाहरण बघूया. 5 अंश 6 या अपूर्णांकाचा छेद 3 होईल असा सममूल्य अपूर्णांक असतो. पाच अंश छेद सहा याचा छेद किती झाला पाहिजे? 30. म्हणजे 6 छेद आहे त्या ठिकाणी 30 छेद झाला पाहिजे. आपल्याला गणिताची मांडणी करता आली पाहिजे. जेव्हा आपण एखादं लेखी उदाहरण वाचतो त्याचं गणिती स्वरूपात आपल्याला मांडणी करता येणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी गणित वाचत असताना 5 अंश छेद 6 पण 5 अंश छेद 6 हे तर छेद किती करायचा आहे? 30. तर छेदस्थानी लिहिता आहे. जर अंशस्थानी लिहून गेला
तर काही केल्यामुळे उत्तर येणार नाही. त्याच्यामुळे छेद 30 म्हटलंय तर तो छेदस्थानी 30 आला पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी येणारे संख्या कारण विचारते. हे सममूल्य अपूर्णांक आहे. मगाशीच आपण शिकलो सममूल्य अपूर्णांकाचे पद समान असते म्हणजे त्या ठिकाणी बरोबर चिन्ह येईल. आता लक्षात घ्या सहाला किती मूल्यानंतर तीस येते पाच मिनिट. सहाला आपण पाच मिनिट म्हणू. त्यासाठी पाढेपाठ असणे युग महत्वाची गोष्ट आहे. पाढे जर पाठ असतील तर तुमचं पटकन लक्ष येईल सहाच्या पाठामध्ये तीस आहे. सहा पंचे तीस मग पाच ला सुद्धा आपला नियम काय सांगतो छेदाला पाच मिनिट म्हणलं अंशाला सुद्धा किती मिनिट म्हणायचंय पाच मिनिट. पाच ला पाच मिनिट म्हणलं पाचा पाचा पंचवीस. या ठिकाणी किती उत्तर आलं पंचवीस. आलं लक्षात. पंधरा अंश छेद चाळीस या अपूर्णांकाचा सममूल्य व छेद आठ असणारा अपूर्णांक कोणता. अपूर्णांक काय दिलाय तो आपण सगळं प्रश्न लिहिला पंधरा अंश छेद चाळीस या अपूर्णांकाचा सममूल्य. सममूल्य म्हणजे आपण बरोबर करणार छेद आठ असणारा म्हणजे छेद किती घेणार आपण आता आठ असा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. त्याचा अंश आपल्याला शोधायचा आहे ज्याचा छेद आठ आहे. मग पहा चाळीसच्या कितीने भागल्यानंतर आठ उत्तर येते. त्यासाठी परत पाणी वाट असणं गरजेचं आहे. आठ पैसे चाळीस म्हणजे चाळीसला पाचने भागल्यानंतर आठ उत्तर येते. आठ आठ एक चाळीस म्हणून आपण पंधराला सुद्धा कितीने भागणार आहोत पाच. पंधराला पाच ने भागूया पाच तीन पंधरा पंधरा अंश ते चाळीसचा सममूल्य अपूर्णांक तीन अंश ते आठ. अतिशय सोपं पाहता हा अंश चाळीस. आपण आधी छोटे छोटे भाग घेणार आहोत. आधी सोपे सोपे उदाहरणे शिकणार आहोत. एकदा आपला पाया पक्का झाला की तुमचे अवघड गणितही आपल्याला सोडवता येणार. अतिशय सोपे उदाहरण आहे दहा अंश छेद चाळीस आणि या ठिकाणी त्याचा छेद दिलेला आहे आठ त्याचा अंश विचारला आहे. सोडवा पाहू जमतोय का तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी. चाळीस ला कितीने भागल्यानंतर आठ येतोय परत अठरा पंचेचाळीस म्हणजे पाचने भाग दिल्यानंतर आठ येतोय. मग अंशाला सुद्धा कितीने करायचं आहे पाच. पाच दुने दहा दुने म्हणजे दोन या ठिकाणी दोन झाले आहे दोन. दोन छेद तीन चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला तीन दोन अंश छेद तीन त्याचं सममूल्य आपण एकतर बोलू शकतो किंवा भागू शकतो. पहिला पर्याय करत असतो तर या ठिकाणी छेद सहा झालेला आहे म्हणजे तीनला जर दोन नाही बोललं तर सहा होतो.
पण शेजारा दोन मेंबरला म्हणजे अनुसार सुद्धा दोन मेंबरला गरजेचं आहे. म्हणजे किती पाहिजे होतं? चार. आणि हा पर्याय किती चार. या ठिकाणी 5/6 आहे आणि अंशाला पण दोन मेंबर तर चार. म्हणजे या ठिकाणी चार आणि हा पर्याय हे दोन अंश छेद तीनचा समूह आपण बनवणार चार अंश छेद चार. थोडासा आपण काठिण्य पातळी वाढवत वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. स्कॉलरशिपपर्यंत ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न जे असतील ते सहसा विचारले जात नाही. तर पुढचा आहे 2.3/4 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा समूह अपूर्णांक असायचा. तर हा प्रश्न कठीण म्हणजे तसा कठीण नाहीये. फक्त या दोन क्रिया कराव्या लागतात. पहिल्यांदा काय करायचे? जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे त्याचा आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. व्यवहारी अपूर्णांकांतर्गत मी शिकलेला आहात काय करतो आपण? हा जो पूर्णांक आहे तो आणि छेद दोघांचा गुणाकार करतो आणि अंश त्याच्यामध्ये मिळवतो. 4 × 8 पहिला पर्याय जर आपण मागला तर 11 × 3 ने गुणल्यावर 33 आणि 4 ला जर 3 ने गुणल4 × 8 हा सममूल्य अपूर्णांक आहे आणि 11 × 4 म्हणजे 2.3/4 म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक काय झाला? 22/8 आले लक्षात? चला पुढे अपूर्णांक कसे आहेत समूह म्हणजे इक्वल दोन्ही समान आहे. या ठिकाणी पहा जर 32 होता त्या ठिकाणी 2 झालाय म्हणजे 32 ला कितीने भागल्यानंतर 2 होतोय? 16 ने. 32/16 या ठिकाणी पुन्हा पहा पाढे काठ असणं फार महत्वाचं आहे. पाढे जर काठ असते तर ही संख्या कोणत्या काढत आहे? कितीही भाग दिल्यावर किती येतात हे आपल्या पटकन लक्षात येतं. स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांनी तुम्ही 30 पर्यंत पाढे काठ असणं खूप महत्वाचं आहे. तुमचा त्याच्यामुळे काय होणार आहे?
एक अपन शाब्दिक उदाहरण पाहूया. गणित सगळ्या पहिल्यांदा आपण समजून घेऊ. विद्यार्थ्यांना किती पुस्तकं आहेत? 60. त्या 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तकांचे वाटप करू. एकूण पुस्तके आहेत 60. ते एकूण असतात ते आपण छेदस्थाने लिहितो. त्यापैकी वाटप केलेले पुस्तक आहेत 15, म्हणजे 15/7. आता पर्याय म्हणून डायरेक्टली उत्तर आहे का 15/7? तर नाही. मग याच्यापेक्षा मोठ्या संख्या असणार आहे का? त्याला आपण 15/30 आहे. 15/30 साठलेन आपल्याला 2 निघून आहे. इथे जर 120 असत तर आपला हा पर्याय बरोबर आला असता, पण त्याची जरी 60च आले म्हणजे 2 निघून नाही. पुढचे पर्याय जर आपण पाहिले तर त्यापेक्षा लहान संख्या झालेल्या आहेत. जेव्हा संख्या लहान झालेली असते तेव्हा आपण गुणाकार करतो की भागाकार? भागाकार. या ठिकाणी आपण भाग देऊन पाहू. 15 भाग दिल्यानंतर 4 उत्तर येऊ शकतो का? नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा नाही. 15 जर आपण 5 ने भागलो तर 5 3 15 येत. 7 ला सुद्धा 5 ने भागलो. 5 1 5 5 2 10. म्हणजे 3/12 बरोबर गेली. 15 ला 5 ने भागल्यानंतर 3 आले. 7 ला 5 ने भागल्यानंतर 12 आले. म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे 3/12. एक पंचमांश या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट अपूर्णांक दिलेला नाही. कसा उल्लेख केलाय? एक पंचमांश चा सममूल्य पूर्णांक. सगळ्यात कारण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, एक पंचमांश. एक पंचमांशचं लेखन आपण कसं करणार? पंचमांश 5 भागांपैकी 1 भाग. एकदा लेखन केल्यानंतर पुढे एकदम सोपा आहे. पर्याय दिले असे करायचे 4/23, 7/28, 2/5,
ने एची की किंमत किती आली ही दैट या पेक्षा ही थोडस कठीण म्हणजे स्कॉलरशिपच्या लेवलच्या मुलांसाठी ते गणित आहे ते आपण पाहूया. एकशे एकसष्ट छे एकशे पंधरा बरोबर चौपट छे पस्तीस तर चौपट बरोबर तीस. मला बऱ्याचदा आपले पाठ पाठ असतात पण परीक्षेच्या वेळी आपल्याला पटकन लक्षात येत नाही की हा अंक कोणत्या काढायचे कोणी अंक कोणत्या पाठामध्ये आहे. अशी वेळ आपण काय करणार याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. काय ट्रिक आहे दोन्ही पैकी जो अंक मोठा असेल एकशे एकसष्ट मोठा आहे एकशे एकसष्ट वजा एकशे पंधरा कधी अकरा पासून पाच गेले सहा बार पाचून एक गेले चार शेहेचाळीस शेहेचाळीसच्या पाठ दोन्ही अंक आले पण आपल्या शेहेचाळीसच्या पाठाचा कुणाचा पाठ नसतो तर आपण याच्या निम्मा करूया. शेहेचाळीसचे निम्मे केले बेदिनीच्या बेदिनीचा म्हणजे तेवीस तेवीस आले तर तेवीस या संख्येने त्या अंशाला आणि छेदांना दोघांनाही भाग पण तेवीस ने भागू तेवीस पाचशे एकशे पंधरा तेवीस कत एकशे एकसष्ट संशुद्ध केल्यानंतर आपला काय पूर्णांक तयार झाला सात छेद बारा हा पूर्णांक तयार होतोय आणि आपल्याला आता याचा हा समूल पूर्णांक या ठिकाणी पाच आहे ते पस्तीस झाले यांचा काय संबंध दिसतोय का पाच सत पस्तीस त्याचप्रमाणे सातला सुद्धा आपण सातने घेणार कारण आपण छेदाला सातने दिले अंशाला सुद्धा सातने घेणार साती साती एकोणपन्नास पस्तीस जेव्हा छेद पस्तीस असतो तेव्हा अंश काय पाहिजे तर एकोणपन्नास आलं लक्षात. तर याच प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती पहा कोणत्या संख्येने भाग द्यायचा हे कसं शोधायचं त्याविषयी महत्वाची ट्रिक आहे की ती परत एकदा सांगते सर्वांनी लक्षात ठेवा जो मोठा मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे जे काही उत्तर येणार त्या पाडव्याने त्या पूर्णांकाला भाग द्यायचा जर नसेल जात किंवा मोठा पाडा असेल तर त्याचंही निम्मा करायचं त्याला दोनने भाग द्यायचा आणि जो अंक येईल त्या अंकाने किंवा त्या संख्येने त्या अंशाला भाग द्यायचा असतो. त्या ट्रिक आपण आणखी उदाहरण पाहू थोडासा सराव होईल. एकशे तीस अंश एकशे एकाहत्तर बरोबर अठ्ठावीस अंश त्या ठिकाणी स्टार दिलं चौपट किंवा अक्ष याऐवजी स्टार दिलं आणि स्टार बरोबर किती असा प्रश्न असतो. आता या ठिकाणी पण मी दोन्ही जर संख्या आहे त्याचे चांगले पाठी पाठ असतील त्याला पटकन लक्षात येईल की हे अंक कोणत्या पाठामध्ये आहे ज्याचे पाठ नसतील त्यासाठी आपण ट्रिकचा वापर करूया. मोठा अंक मोठी संख्या आहे एकशे एकाहत्तर लहान संख्या आहे एकशे तेहतीस एकशे एकाहत्तर मधून एकशे तेहतीस वजा केले अकरा तीन तीन गेले आठ गेले सहा सहा तून तीन गेले तीन अडोतीस अडोतीसचा पाठ आहे का आपल्यापैकी कुणाचा पाठ मग पाडा जर पाठ नसेल तर काय करायचं म्हणजे एकोणीस एकोणीसच्या पाठामध्ये त्या दोन्ही संख्या शंभर टक्के असणार
आणि तपा एकोणीसच्या पाठात प्रचंड पाठ आहे म्हणून पहा. एकोणीस सहा एकशे तीस आणि एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर बरोबर. एकोणीस सहा एकशे तेहतीस आणि एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर म्हणजे आपला तयार झालेला पूर्णांक आहे सात अंशे नऊ. आता हा जो पूर्णांक तयार झालाय त्याच्याशी हा समतुल्य आहे. समतुल्य म्हणजे बरोबर अठ्ठावीस चार. आता या ठिकाणी पहा सातच्या किती पटीत आहेत अठ्ठावीस किंवा सातला किती लिहिल्यानंतर अठ्ठावीस होतात सात जो अठ्ठावीस. या ठिकाणी नऊला सुद्धा आपल्याला किती लेखनावं लागेल चार नऊ सो छत्तीस. विषारची किंमत किती आली छत्तीस. समजलं याप्रमाणे तुम्ही सुद्धा भरपूर उदाहरणांचा सराव करा. आणखी एक उदाहरण घ्यायचं का तर याप्रमाणे भरपूर उदाहरणं आहेत तुम्ही थोडस सराव करा. सर्वजण अतिशय हुशार विद्यार्थी आहात. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी अपूर्णांक हजर घटक तुम्ही व्यवस्थित केला तर या घटकाला 14% भारांश आहे म्हणजे 7% भारांश आहे. 14 प्रश्न 14 मार्क जवळजवळ ह्या घटकावर तुम्हाला आहे. 7 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो आणि 14 प्रश्न म्हणजे त्यापैकी 2 ते 3 प्रश्न समूह अपूर्णांक या घटकावर 100% असतात. आणि मला वाटत नाही मी तुम्हाला एवढे ट्रिक्स आणि एवढ्या पद्धती दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्या समूह अपूर्णांकाचं उदाहरण तुम्हाला तरी शिकणार नाही. धन्यवाद मॅडम. गेल्या 1 तासामध्ये आपण अपूर्णांक या घटकावरती सममूल्य अपूर्णांक या उपघटकावरती वेगवेगळे उदाहरण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याचबरोबर शिक्षण विभागातील आदरणीय गटशिक्षणाधिकारी राणे मॅडम आणि पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित